कराड मधून टेंभू योजनेतून पाणी खटाव तालुक्यातील 16 गावे यांना न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन गावकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कराड येथे दिले आहे. खटाव तालुक्यातील कलेढोण पंचायत समिती गावातील 16 गावे कायम दुष्काळी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांनी शासनाकडे टेंभू योजनेतून पाणी मिळावे अशी मागणी केली होती. ही मागणी करून सुद्धा वारंवार त्यांच्या मागणीला शासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. या गावांच्या जवळूनच दक्षिणेच्या बाजूस टेंभू योजनेचा कॅनल आहे. 16 गावांना पाणी मिळत नसल्यानं पिके फळबागा या वाळून गेल्या आहेत. पिण्यासाठी पाणी नसल्यानं गावातील जवळपास 50% लोकांनी स्थलांतर केलं आहे. दरम्यान कराड येथील कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे आले होते तेव्हा खटाव तालुक्यातील 16 गावकऱ्यांनी त्यांना भेट देऊन टेंभू योजनेतील पाणी देण्याची मागणी केली. कलेढोण विभागातील 16 गावे ही दुष्काळग्रस्त असून त्या ठिकाणी पिण्यासाठी आणि जनावरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय शेतीपाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्या भागामध्ये असणारे सर्व तलाव पूर्णपणे आटलेले आहेत. पाण्याचे स्रोत पूर्णपणे संपलेले आहेत. अशा अवस्थेत तिथली जनता दुष्काळाने होरपळलेली आहे. तरी या भागासाठी टेंभूचं पाणी मिळावं म्हणून गेली अनेक वर्ष त्याची मागणी आहे आणि या मागणीमध्ये काही वेळेला आम्ही आंदोलनसुद्धा केली परंतु शासनाने याची दखल घेतली नाही. आणि गेल्या 10 तारखेला या ठिकाणी सर्वपक्षीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी 16 गावातील सर्व ग्रामपंचायतींनी असं ठरवलं की या येणाऱ्या निवडणुकीवर म्हणजे सर्वच निवडणुका त्यामध्ये ग्रामपंचायत असतील सोसायट्या असतील या सर्वावर इथून पुढे जोपर्यंत टेंभूचं पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या आम्ही माघार घेणार नाही असं स्पष्ट आम्ही त्यावेळी केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा बहिष्कार असणार आहे. सगळ्या गाव सगळे म्हणजे 16 गावं पूर्ण 16 गावं निवडणुकीवर बहिष्कार 100% घालणार आहे. आणि तशा पद्धतीचे ठराव गेल्या काल आणि आज जवळजवळ 7 ते 8 गावांनी तयार केलेले आहेत. राहिलेली गावं येत्या 14 तारखेला ते ठराव घेऊन 100% 16 गावांचं ठराव 100% होणार आहे. शासन दरबारी याची दखल लवकरात लवकर घेतली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 16 गावे मतदानावर बहिष्कार टाकणार असं निवेदन गावकऱ्यांनी दिलं आहे.